तर आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन स्वागत आहे आणि आपण गावातले सरपंच आहे. आपले जे गणेशजी आज विराजमान झालेले, किती वर्षापासून आपण गणेशजी विराजमान करतात त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. आमच्या जन्माच्या आधीपासूनच चालू आहे, परंपरा रूढीनुसारच चालू आहे आणि त्याला आता भरपूर दिवस झालेले. आपण 10 दिवसमध्ये कोणकोणते कार्यक्रम ठेवतो? 10 दिवसामध्ये काय भंडाऱ्याचे कार्यक्रम राहत असतात. आता सध्या तर काही सांस्कृतिक कार्यक्रम होत नाही, पण भंडाऱ्या वगैरे आणि बस तेवढा कार्यक्रम होतो आमच्याकडे. आरती वगैरेची वेळ कधीचे? आरतीचा वेळ 7:30 लीडर जसे येते त्या पद्धतीनं, जिल्हा परिषद मेंबर, काही भावी आमदार, काही भावी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हाताने आरती होत आहे. जे गणेशजीचं विसर्जन असते तो आपल्या गावात कुठे विसर्जन करण्यात येते? आमच्या इथं गावात एक शेतकऱ्याची विहीर आहे, त्या विहिरीमध्ये विसर्जन करतो आम्ही. ढोल ताशाच्या याच्यात सगळ्या महिला पुरुषांना फेटे गिटे बांधून भव्य जंगे अशी मिरवणूक काढतोय आम्ही. आपल्या मंडळाचं नाव काय? स्वराज्य युवा गणेश मित्र मंडळ. त्याचे अध्यक्ष कोण आहे मंडळाचे? मंडळाचे अध्यक्ष आता सध्या साहिल पाटील गावंडे म्हणून. सर, आपण एक सरपंच आहे आणि शासनाकडून जे योजना जनतेसाठी गावासाठी येते तो कोणता कोणता लाभ आतापर्यंत जनतेला देण्याचा प्रयत्न केलेले? आपण जे निराधार महिला आहे त्याला 1,500 रुपये शासनाकडून निधी येतोय. आता सध्या लाडकी बहीण योजना, त्याच्यात भरपूर महिलाला लाभ मिळालेला आहे आणि गावामध्ये जनशिवदा योजनेतून भरपूर कामं झालेली आहे. आता सध्या वॉटर ग्रीडमधून पाण्याची टाकीचं काम चालू आहे आणि पैठणून जे पाणी येणार आहे त्याची पाईपलाईन पण आमच्या गावापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आता सध्या आम्ही ग्रामनिधीतून छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार असं भव्य तुम्ही बघितलं येताना ते उद्घाटन केलेलं आहे. आणि फर्स्ट टाईम आम्ही निवडून आल्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचे आमच्या गावात मूर्ती स्थापना केलेली आहे. सर, किती वर्ष झाले आपण निवडून आले? आम्हाला निवडून येऊन 1.5-4 वर्ष झाले. सर, आपल्या गावात सर्व मोठी समस्या कोणती आहे ज्याचा तुम्ही निर्वाहन केलेला आहे? आमच्या गावातली काही समस्या नाही जास्त. आमच्या पलीकडून एक रोडच्या पलीकडून एक वस्ती, तिथलीच थोडी जास्त समस्या आहे, पण ती बी सोडण्याचा प्रयत्न करतो आहे, पण थोडी अडचणी निर्माण होत आहे तिथे. सर, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभ किती पर्यंत भेटलेले आहे गावात? गावात 70-80 लोकांचे नाव आलेले आहे पंतप्रधानमध्ये, पण ज्या लोकांना 15,000 रुपये निधी उचलला पण त्यांना काही लोकांना घराचे कामच चालू केले नाही. गणपतीची शुभेच्छा कशा देणार पूर्ण देश भारताला आणि आपले महाराष्ट्र? भारताला आणि महाराष्ट्राला गणपतीचे काय, आता शेतकऱ्यासाठी लागण तसा पाऊस पडलेला आहे. सध्या नुकसान होत आहे जास्त पाऊस आल्यामुळे. आता तिथं नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे त्याला काही हे करता येत नाही, पण शासनाकडून शेतकऱ्यासाठी भरपूर असा एक हेक्टरी म्हणा काही त्याला शेतकऱ्यासाठी निधी उपलब्ध व्हायला पाहिजे. सर, आपण एक सरपंच आहे आणि आपण आता म्हटले की किसान शेतकरीचं नुकसान झालेलं आहे, तो शासनाकडून मागणी केली का आपण शेतकऱ्याला? तर तशी केलेली ना आमच्या मंडळाला कलाटी मॅडम, त्याला हे केलेलं आहे. आपलं पूर्ण नाव सांगून द्या आणि इथलं नाव. माझं नाव मी पांडुरंग सर्जेराव सोनवणे. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे आणि माझे घरचे मिसेस हे सरपंच आहे. त्यांचं काय नाव आहे? वंदना पांडुरंग सोनवणे. आणि गावातलं नाव काय? गावाचं नाव चिट्टे पिंपळगाव. आणि आमच्या गावचे भूमिपुत्र ते आता सध्या त्याची मागच्या 27 तारखेला मोदी साहेबांना फोन करून त्यांना राजस्थानचे राज्यपाल महोदय म्हणून शपथ दिली. त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. त्याच्यामुळं आमच्या गावाला रोषणाई मिळालेली आहे. आपलं अभिनंदन स्वागत आहे. आणि जे आपले मंडळ आहे, मंडळाचं नाव काय आहे आणि अध्यक्ष आणि कोणकोणते कार्यक्रम ठेवण्यात येते त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. स्वराज्य मित्र मंडळ युवा गणेश मित्र मंडळ चित्ते पिंपळगाव. आम्ही भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवतो आणि स्वराज्य मित्र मंडळ सामूहिक कार्यक्रम मोठे कार्यक्रम ठेवण्यात येत आहे. तरी गावच्या वतीने आम्ही चित्ते पिंपळगावमध्ये खूप मोठा कार्यक्रम ठेवतो. भंडाऱ्याचा मिरवणुकीचा लेझिमचा हा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रममध्ये जे लेझिमचा कार्यक्रम म्हटलं आपण, तो पारितोषिक राहतं काय? काय बक्षीस वगैरे असते का? बक्षीस असतं ना. काय बक्षीस असते? बक्षीस आम्ही ठेवतो. आता स्वराज्य मित्र मंडळ ठरवतं आमचं बैठक घेऊन काय ठेवायचं काय नाही. बक्षीस ठेवतो आम्ही. आपलं पूर्ण नाव सांग. अमोल भाऊसाहेब पवार.
हे लोकसंख्या महिला जी संख्या टाकली का काय टाकायची का आणि एकूण कुटुंब संख्या मतदारसंघ एकूण वार्ड सदस्य संख्या ग्रामपंचायतीची सर्व कशी माहिती ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक विहिरी सार्वजनिक वर लोकसंख्या शेळी म्हशी सर्व ग्रामपंचायतीची जेवढी माहिती तेवढा लिस्ट आपल्याला यापुढे कुठे दिसणार सर आपले मार्गदर्शन खाली मध्ये हे काम चालू आहे. हां हे आता आम्ही पेंटर आमच्या गावचे जे आणि व्यवस्थित त्याच्यासाठी त्याला सांगितलेलं आहे पूर्ण गावाची माहिती हे लोकसंख्या महिला किती आहे वार्ड किती आहे आणि आरोग्य केंद्र बाजार स्थळाचे हे सगळं व्यवस्थित ते पेंटरला आम्ही सांगून आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांना लिखित स्वरूपात इथं कोणी बाहेरचा व्यक्ती आला तर त्याला सगळी माहिती इथं या पटलावर. सर गावातली लोकसंख्या किती आहे आपली 1400 आणि आपले वार्ड किती आहे आपलं वार्ड 3 आहे. राखीव आहे का महिला आहे का नाही नाही ओपन महिला आहे पण ओबीसी महिला सरपंच झालेली आहे गावानं ओपन महिला.